कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राजकारण पाटील आणि महाडिक गटाकडून वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. पुन्हा एकदा छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने हे राजकारण सर्वांच्या समोर येणार आहे. आमदार पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक या दोन्ही गटात चांगलाच धुरळा पडणार आहे. उमेदवारांचे अर्ज भरत असताना पाटील यांनी आमचं ठरले कणका पाडायचं, तर महादेवराव महाडिक यांनी सभासदांचं ठरले सहकार टिकवायचं अशी टॅगलाईन घेऊन एकमेकांना प्रत्युत्तर देत अर्ज भरण्यात आले आहेत. राजश्री छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आमदार पाटील गटाने अर्ज भरले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राजाराम कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा ही आमची भूमिका आहे. महाडिक कुटुंबियांनी राजाराम कारखान्याची काय प्रगती केली असा सवाल करून ते म्हणाले, काय केलं हे सांगण्यासारखं नसल्यानेच महादेवराव महाडिक प्रचारासाठी बाहेर पडत नाहीत. तर सतेज पाटील यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, पाटील यांच्या डॉक्टर डी वाय पाटील कारखान्यातच हुकुमशाही आहे. एका रात्रीत तेथील 5,000 सभासद कमी का केले? सभासदांना त्यांच्या हक्काची साखर मिळते का? या प्रश्नांची उत्तरे आमदार पाटील यांनी द्यावीत. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.